चलो तो आज आवाज येतो सरांना। ओके हाँ घरी आलो जरा। चलो तर मी फक्त सायन्सचे क्वेश्चनचे आन्सर सांगतो, कारण आपण मागच्या काही दिवसापासून कनेक्ट आहोत। सध्या मी कालही लेक्चर घेण्याचा प्रयत्न केला, पण इंटरनेटचा थोडासा प्रॉब्लेम आहे। सध्या पुण्यामध्ये ठीक आहे, आवाज येतो व्यवस्थित, आवाज येतो आहे, येस। हां चला तर आता तर बघा, एक 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 आन्सर्स फक्त आपण करून घेऊया, आन्सर्स क्लिअर करूया, म्हणजे आपल्याला ज्यांनी आन्सर्स काय लिहिले जेवढा पाहितला तेवढ्यात जेवढं काही जाणवलं तेवढं मी सांगतो। मी परत एकदा सांगतो की याच्या आधी फिजिक्स आणि केमिस्ट्री, ओके फिजिक्स प्लस केमिस्ट्री दरवर्षीपेक्षा मग म्हणजे 4 सप्टेंबरला झालेली एक्झाम घ्या किंवा आजची एक्झाम घ्या। फिजिक्स केमिस्ट्रीचा थोडासा पॅटर्न चेंज झाला आहे, हो तो पॅटर्न आजच्या एक्झामला लागू झाला, म्हणजे दरवर्षी जे ट्रॅडिशनल क्वेश्चन यायचे ते येत नाही आहेत। बायोलॉजीमध्ये कसलंही चेंज झालेलं नाही आहे, त्यामुळं आपण जे प्रश्न आहे ते पाहूया। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी मॅरेथॉन बॅचेस आपली केली होती किंवा ज्यांनी आपले स्टेट बोर्डचे लेक्चर केले होते त्यांना बायोलॉजीचे आपल्या नुसत्या लेक्चरमधले 5-6 प्रश्न डायरेक्टली आलेत आणि फिजिक्स केमिस्ट्रीचे आलेत। बघा एक 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 क्वेश्चन सांगतो। तर बघा 0.025 इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा असलेल्या न्यूट्रॉन म्हणजे, बघा दोन प्रकारचे प्रमुख न्यूट्रॉन असतात। येस मी डायरेक्ट उत्तर सांगणार आहे पण आन्सर कसं लिहायचं होतं बाबा। न्यूट्रॉन दोन प्रकारचे असतात, एक 0.025 इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन असतात, या इलेक्ट्रॉनला थर्मल इलेक्ट्रॉन असं म्हणतात। येस लक्षात येते, या इलेक्ट्रॉनला काय म्हणतात, थर्मल इलेक्ट्रॉन म्हणतात। आणि प्रश्न त्याबद्दलच विचारलाय, त्यामुळे अर्थातच थर्मल इलेक्ट्रॉन म्हणतात कारण न्यूक्लिअर एनर्जीमध्ये याचा उपयोग केला जातो आणि न्यूक्लिअर एनर्जी जी काय आहे त्याच्यापासून जी आपण ऊर्जा मिळवतो त्याला आपण औष्णिक ऊर्जा म्हणतो। येस दॅट इज अ थर्मल एनर्जी। त्यामुळं ज्यांनी ज्यांनी एक नंबर उत्तर लिहिले त्यांचं आलेलं आहे, ओके ज्यांनी ज्यांनी एक नंबर लिहिले त्यांचं उत्तर आलेलं आहे। चला पुढे बघूया, एक 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 एक। कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानावरील वस्तूत उष्णता स्थानांतर डॅश। आता ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम बॉडी ॲट लो टेम्परेचर टू बॉडी ॲट हाय टेम्परेचर, इतका सोपा प्रश्न आहे हा। यासाठी तुम्हाला कसल्याही प्रकारचं नॉलेजची आवश्यकता नाही आहे, कसल्याही प्रकारचं वाचणं आवश्यक नाही, इथं फक्त एकच गोष्ट गरजेची होती। अशक्य का बरं बाबा, फ्रीज कशाचं एक्झाम्पल आहे। तुम्ही फ्रीज पाहता, फ्रीज ही पूर्ण स्वतःमधून बाहेर एनर्जी टाकत असतं। तुम्ही फ्रीजमध्ये बघत असाल एवढं कमी डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं, 4 डिग्री सेल्सिअस ते -डिग्री सेल्सिअस म्हणजे वजा जे काय असेल -, इथपर्यंत टेम्परेचर असतं। फ्रीज बाहेरच्या वातावरणात एनर्जी फेकतच की, येस फ्रीजच्या जवळ गेल्यावर थंड लागत नाही का तुम्हाला, बरोबर। त्यामुळे इम्पॉसिबल तर येणारच नाही आणि नन ऑफ दिस पण येणार नाही। येस फ्रीजचं उदाहरण डोक्यासमोर ठेवायचं, म्हणजे एकदम साधा प्रश्न, एकतरीचं 2 किंवा 3 यावं, पॉसिबल बाय किपिंग बोथ बॉडीज इन कॉन्टॅक्ट। येस चला फ्रीज आणि एन्व्हायरमेंट आम्ही कॉन्टॅक्टमध्ये ठेवला, फ्रीजचं बटन बंद करा, होणार आहे का, नाही होणार। म्हणून डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये ठेवलं तर नाही जमणार, एक्सटर्नल वर्क लागेल ना, एक्सटर्नल वर्क दॅट इज इलेक्ट्रिसिटी। येस म्हणजे तुम्ही काहीतरी लावा ना त्याला बाबा। येस हे तुम्ही जर गरम हवा नॉर्मल हवेत किंवा थंड हवेत जायचं असेल तर एक्सटर्नल वर्कची गरज पडत नाही, डायरेक्टली जातं। परंतु जर समजा उलटं करायचं असेल तर अर्थातच ह्याचं 3 नंबर उत्तर येतं। सर्वसाधारण प्रश्न आहे, आपण आपल्या घरचं फ्रीजचं उदाहरण ज्यांनी घेतलंय त्यांना सुद्धा हे उत्तर आलं असतं। येस त्यामुळे याचं उत्तर येतं 3 नंबर, सर्वांना यायला पाहिजे। चलो एक 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 पुढे जाऊया आपण। चला आता ध्वनीची कमीत कमी श्रावणी वारंवारता, हे मी माझ्या लेक्चरमध्ये सांगताना नेहमी सांगतो की बाबा फ्रिक्वेन्सी इज अ मेजरमेंट ऑफ पिच आणि पीच ही आपल्याला ऑडिएबल असतं। येस पीच हे कसं असतं, आपल्याला ऑडिएबल असतं, फक्त फ्रिक्वेन्सी आणि पीचमध्ये फरक काय मी नेहमी सांगताना सांगितलेलं आहे तुम्हाला। आतापर्यंत माझे मागचे लेक्चर जाऊन बघा, मी तुम्हाला सांगताना नेहमी सांगितले की फ्रिक्वेन्सी इज द ब्रॉड कन्सेप्ट आणि पीच इज द नॅरो कन्सेप्ट। फ्रिक्वेन्सी ही पूर्ण 0 पासून ते 1 लाख हर्ट्झपर्यंत येते आणि पीच हे फक्त ऐकायला येणाऱ्या फ्रिक्वेन्सीबद्दल बोलतं, जी आपल्याला ऐकायला येते फ्रिक्वेन्सी त्याबद्दल पीच बोलतं। त्यामुळे ह्या दोघांमध्ये फरक काहीच नाही आहे, पीच इज नथिंग बट फ्रिक्वेन्सी जेव्हा असं म्हणतो आम्ही, त्यावेळेस अर्थातच फ्रिक्वेन्सी लो तर लो पीच, फ्रिक्वेन्सी हाय तर हाय पीच। तर लो फ्रिक्वेन्सी ऑडिएबल साऊंड म्हणजे लोअर पीच लिमिट ऑडिएबिलिटी, सिम्पल। ह्याच्यात काहीही वेगळं जास्त लॉजिक लावायची गरज नाही। येस समजतंय, तर याचं उत्तर येतं 2 नंबर। नेक्स्ट बघा, हिरा हा डॅश आहे, ओके मेटॅलिक क्रिस्टल, कोवॅलेंट क्रिस्टल, आयनिक क्रिस्टल, मॉलिक्युलर क्रिस्टल। बघा आपल्या लेक्चरमध्ये आपण परत एकदा हे सांगितलेलंच आहे की बाबा कॅटेन्शन नावाची प्रॉपर्टी काय आहे, किंवा ज्याला ॲलोट्रॉप्स असं म्हणतो, मी सांगताना नेहमी सांगितलं मित्रांनो तुम्हाला, ॲलोट्रॉप सांगताना सांगितले की कार्बन हा इतर
इतर कार्बनशी जोडलेला असतो। तर अर्थातच कार्बन कार्बन एकमेकाशी जोडताना कोणता बॉन्ड निर्माण करतात, कोवॅलेंट बॉन्ड निर्माण करतात। त्यामुळे हा सर्वसाधारण प्रश्न होता। बघा आता प्रश्न जरी ऑड असतील तरी मी आता शेवटी येतो, फिजिक्सचे तीन प्रश्न, केमिस्ट्रीचे तीन प्रश्न, प्रश्नांवर शेवटी येतो। तर याचं उत्तर कोवॅलेंट क्रिस्टल येणार आहे, यात काहीही डाऊट नाही। हा डायमंड हा धातू नाहीच आहे, त्यामुळे मेटॅलिक तर येणारच नाही, आयनिक बॉन्ड तर ह्याच्यात नाहीच आहे, येस। आणि मॉलिक्युलसाठी जी काही स्ट्रॅटेजी लागते त्याच्यात म्हणजे आपल्या डायमंडमध्ये ॲलोट्रॉपिक फॉर्मेशन आहे, त्यामुळं कोवॅलेंट क्रिस्टल हे इथं आपल्याला उत्तर बरोबर येतं, येस। आता डॅश मिश्र धातूंचे उच्च सामर्थ्य ते वजन गुणवत्ता प्रामुख्याने विमान आणि ऑटोमोबाईल, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, एकदा प्रश्न आला होता बघा आपल्याला, आपल्या पुस्तकात सुद्धा हे मेन्शन आहे, फक्त आपल्या यूट्यूब चॅनलवर हे सांगताना कधी आलं नाही माझ्याकडून। पण आपल्याकडं आहे ड्युरॅलिमियम, येस, ड्युरॅलिमियम नावाचा एक पदार्थ आहे, येस, ड्युरॅलिमियम नावाचा पदार्थ आहे, जो की खऱ्या अर्थानं आपल्याला विमानाचे पार्ट्स म्हणा किंवा ऑटोमोबाईल्समध्ये वापरण्यासाठी सर्रास वापर केला जातो, येस। तर हा पदार्थ ॲल्युमिनियमपासून बनवला जातो, अर्थातच ह्या ड्युरॅलिमियममध्ये ॲल्युमिनियमचं प्रमाणच सर्वाधिक असतं, नावातच ड्युरॅलिमियम आहे, त्याच्यामुळे त्यात सर्वाधिक प्रमाण कशाचं असतं, ॲल्युमिनियमचं, त्यालाच लाईट ॲल्युमिनियम असं सुद्धा म्हणतात। त्यामुळे चार नंबरचं उत्तर आहे, सर्वांनी लक्षात घ्या, दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, चार नंबरचं उत्तर आहे, ओके, समजते सर्वांना, चार नंबर कळत आहे, राईट। चलो एक 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 मी उत्तर सांगतोय जेणेकरून आपल्याला समजावं। आता ह्यात लास्ट प्रश्न आहे फिजिक्स केमिस्ट्रीचा, आय थिंक, बघा, इन लोअर ॲटमॉस्फिअर स्मॉग इज फॉर्म्ड, हा थोडासा ऑड प्रश्न आहे, हा एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आलेला प्रश्न आहे, जो की डायरेक्ट एन्व्हायरमेंटमध्ये शिकतो आपण, सायन्समध्ये शिकत नाही। एक ॲग्रिकल्चरचा आणि एक एन्व्हायरमेंटचा प्रश्न मला जाणवला, त्यातला हा एन्व्हायरमेंटचा प्रश्न आहे की दिस इंटरॅक्शन प्रोड्युसेस। आता तुम्हाला ओझोन आणि अल्डिहाइडबद्दल तर तुम्हाला इथं काहीही चर्चा करायची गरज नाही, तो प्रत्येक पर्यायामध्ये आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा पर्याय तो म्हणजे हा, येस, दॅट इज दिस वन, ओके, याला पॅन असं म्हणतात, ओके, ह्या पॅन हा शब्द आहे। आपल्या पुस्तकामध्ये केमिस्ट्री नावाचा टॉपिक आहे, केमिस्ट्रीमध्ये 11वा टॉपिक आहे, त्या 11व्या टॉपिकमध्ये हे मेन्शन केलेलं आहे की पॅन नावाचा पदार्थ हा सेकंडरी पोल्युटंट म्हणून ओळखला जातो, ओके, त्याला म्हणतात पर ऑक्सिसिल नायट्रेट, ज्याच्यामुळे आपल्याला आय इरिटेशन होतं, डोळ्याला जळजळ होते, बघा, येस, जिथं स्मॉग निर्माण झाले तर डोळ्याला जळजळ कशामुळे होत असेल, त्याच्यामुळे होतं। त्यामुळे ओझोन तर बेसिक आहे, ओझोन तर बेसिक आहे, ह्याला फोटोकेमिकल स्मॉग म्हणतात, ह्याचं नाव काय, फोटोकेमिकल स्मॉग। हा प्रश्न तुम्हाला नाही आला तरी चालेल मित्रांनो, काही हरकत नाही, एखादे प्रश्न असतात, कारण कंबाईन करणाऱ्या विद्यार्थ्यांना एन्व्हायरमेंटचा प्रश्न येणं काहीही अपेक्षित नाही आहे, त्यामुळे हा प्रश्न नाही आला असेल तर काही चिंता करायची नाही, ज्यांनी फेकले त्यांची त्यांचं खूप खूप अभिनंदन, येस, ज्यांनी ज्यांनी फेकले त्यांचं अभिनंदन, चार नंबर उत्तर येतं। चलो नेक्स्ट, आता बघा मी थोडंसं आता मागं जातो, आता मला मागं जात असताना सांगायचं आहे की फिजिक्सचे तीन प्रश्न आले होते, येस, फिजिक्सचे तीन प्रश्न आले होते आणि केमिस्ट्रीचे तीन प्रश्न आले होते, ओके, हे दरवेळेसचा पॅटर्न यावेळेससुद्धा फॉलो झाला आहे, बरोबर, फिजिक्सचे तीन, केमिस्ट्रीचे तीन प्रश्न आले। ह्या फिजिक्सच्या तीन प्रश्नांपैकी न्यूट्रॉनचा मारा, त्याच्यानंतर टेम्परेचर ट्रान्सफर आणि त्याच्यानंतर कुठला प्रश्न झाला मलाच पाहू लागेल, एक मिनिट, हां, आणि फ्रिक्वेन्सीवाला, येस, फ्रिक्वेन्सीवाला, चलो, तर मी म्हणतो की फ्रिक्वेन्सीवाला आलाच पाहिजे, येस, फ्रिक्वेन्सीवाला आला पाहिजे, त्याच्यानंतर टेम्परेचरवाला तर 100% आला पाहिजे, हां, आता न्यूट्रॉनवाला नाही ज्याला आला त्यांच्याबद्दल काहीही डाऊट नाही, येस, चला, हा प्रश्न नवीन होता, पण दोन प्रश्न 100% आले पाहिजे होते, ज्यांचा सर्वसाधारण अभ्यास आहे त्यांचे दोन प्रश्न यायला पाहिजे होते, येस, फेकलं बिकलं काही असू द्या खांडारे साहेब, ओके, आलं पाहिजे, बाकी काही नाही, आपल्याला येणं महत्त्वाचं। चला केमिस्ट्रीचे तीन प्रश्न सांगतो, एक डायमंडबद्दल प्रश्न विचारला, येस, डायमंडबद्दल प्रश्न विचारला, एक विचारला फोटोकेमिकल स्मॉगबद्दल आणि एक विचारला ॲल्युमिनियमबद्दल, लाईट ॲल्युमिनियम। आता ह्याच्यात सुद्धा डायमंड कन्फर्म आला पाहिजे, ॲल्युमिनियम कन्फर्म आला पाहिजे, हा ज्याचा फेकून आला आहे त्यांचं स्वागत, ओके, अभिनंदन, खूप चांगले मार्क देते तुम्हाला। म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे चार, सहापैकी चार प्रश्न हे सर्वसाधारण होते, म्हणजे साऊंड टाईपमधला, साऊंड टॉपिकमधला एकच प्रश्न होता, कार्बन टॉपिकमधला एक प्रश्न होता, हे दोन तर प्रश्न हक्काचे आहेत, त्यात काहीही डाऊट नाही। आता उरले दोन प्रश्न, जे दोन विचारलेत ते एकदम सोपे होते, ॲल्युमिनियम, लाईट ॲल्युमिनियम, हा तुम्ही ड्युरॅलिमियम नावाचा प्रश्न आलेला आहे, आयोगानं विचारलेला प्रश्न आहे की बाबा ज्याचा एरोस्पेस किंवा आपले ॲटोमोबाईल्समध्ये वापर केला जातो, त्यामुळं बघा जास्त भाऊ करायचं नाही, कशाचे जास्त भाऊ करायचं नाही, सायन्समधले फिजिक्स केमिस्ट्रीचे सहापैकी चार आले पाहिजे, दोन फेकायचे असतील तुम्हाला फेका, नाही फेकायचे असेल तर सोडून द्या। चला पुढे जाऊया, आता बायोलॉजीकडे वळूया आपण, ओके, तर आता बघा हा प्रश्न माझ्याकडून सांगण्यात कितीदा तरी आला आहे मित्रांनो, कितीदा तरी सांगितलंय की जगातील सर्व प्राणी हे कशापासून निर्माण झालेले आहेत, तर हे अमीबापासून निर्माण झालेले आहेत, हा तर पहिला नंबर आहेच आहे, हा सुडोपोडियाचा वापर करतो हे सुद्धा मी कितीदा सांगितलेलं आहे, आणि हा एकपेशी प्राणी आहे ज्याला सेल्युलर प्रोटोप्लाझ्मिक असं मी म्हटलंय, बघा
ओके जा तुम्ही आणि मला वाटते आठवीचं पुस्तक सॉरी दहावीचं पुस्तकाचं मी रिव्हिजन घेतलंय, युट्यूबला जावा, दहावीच्या स्टेट बोर्डचं रिव्हिजन घेतलंय. त्यावेळेस मी सांगितलंय की आम्ही बघा सेल ग्रेडवर काम करतो आणि अंगावर छिद्रे असलेल्या प्राण्यांना मी सांगितलं होतं क्वारी फेरा म्हणतात, त्यामुळं आम्ही बघा काही क्वारी फेरा नाहीये, त्यामुळे ए बी सी उत्तर यायलाच पाहिजे, हे उत्तर कोणाचं चुकलं नाही पाहिजे. मी सगळ्यांना हे सांगितलेलं आहे, सगळ्यांसाठी हे घेतलेलं आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या, दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके चलो आता खालीलपैकी कोणती जोडी जोड्या वन्य प्राण्यांची नावे किंवा आणि वैज्ञानिक नावे या संदर्भात बरोबर आहेत. आता याच्यात लक्षात ठेवायचं की पट्टेरी वाघ पॅन्थेरा टायग्रीस आशियाई पॅन्थेरा लिओ हे दोन्ही पॉईंट आपल्या स्टेट बोर्डमध्ये आहेत आणि आपल्या पुस्तकात आहेत. अ आणि ब असणारा पर्याय कोणता आहे का? हा नाही आहे, हा नाही आहे आणि हा सुद्धा नाही आहे. अर्थातच याचं उत्तर चारीपैकी चारी आले पाहिजे. बाकीचे आमचे क आणि ड आम्हाला माहीत नसेल तरी चालतं. पॅन्थेरा लिओ म्हणजे वाघ आणि सॉरी सिंह आणि वाघ म्हणजे पॅन्थेरा टायग्रीस, हे सर्वांनी लक्षात घ्या, दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके आता खालीपैकी कोणत्या प्राणी समूहाने प्रथम जमिनीवर जीवनाचा अवलंब केला, हा सुद्धा प्रश्न कोणालाच कोणाचा चुकला नाही पाहिजे. मी कितीदा सांगितलंय माशांपासून सगळ्यात पहिल्यांदा डेव्हलप झाली ती उभयचर. यस, ह्याच्यात काय तुम्हाला लॉजिक वेगळं लावायची गरज नाही, त्यामुळे अर्थातच याचं उत्तर उभयचर आलं पाहिजे. फक्त ब यस ग्रुप कोणता ग्रुप आहे तर ते उभयचर आहेत. उभयचरपासून सरपटणारे निर्माण झाले, सरपटणाऱ्यापासून पक्षी आणि सस्त निर्माण, हे कितीदा सांगितले. यस कोणाचं चुकलं करे बाबा, यस कोणाचं नाही चुकलं पाहिजे. माझे लेक्चर जो बघतो ना त्याचं हे नाही चुकलं पाहिजे. मी नेहमी सांगितलं आहे की सजीवामध्ये काड्या करण्याची कॅपॅसिटी असते, त्या काड्या म्हणजे माशांपासून उभयचर बनणं होय. यस मी नेहमी सांगितले नाही, हा तिसऱ्यांदा थर्ड टाईम रिपीट झालाय, थर्ड टाईम रिपीट झालाय हा प्रश्न तिसऱ्यांदा. आणि हा प्रश्न मी प्रामुख्याने आपली स्लाइड बघा, त्या स्लाइडवर सांगितलंय की नॅचरल सिस्टीम कोण मांडली तर ती म्हणजे बेंथम आणि हुकर, आणि आर्टिफिशियल सिस्टीम कोण मांडली कार्लिनियस, हे बोमलू बोमलू सांगितलंय मित्रांनो, हे नाही चुकलं पाहिजे, हे अजिबात नाही चुकलं पाहिजे. बेंथम आणि लक्षात घ्या. ओके नेक्स्ट इथं काय दिलंय, हा प्रश्न मला वाटतंय आपल्या मेन्सला आलेला प्रश्न आहे, तर पुशिनिया ट्रिटिकी हे त्याचं उत्तर आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या. ओके समजतंय, चलो आता पुढे जाऊया. नेक्स्ट आता हा प्रश्न मला थोडासा ऑड वाटला आणि याचं उत्तर पण मी काही जास्त ॲग्रिकल्चरचा तज्ञ नाही आहे, पण सरळ सरळ विहिरी यायला पाहिजे कारण ॲग्रिकल्चरमध्ये ग्राउंड वॉटरिज टॅप्ड बाय द वेल्स, सिम्पल क्वेश्चन आहे, पण माहीत नाही आता याचं कॅनल्स पण येऊ शकतं, पॉन्ड्स आणि टँक्स तर येणार नाही, परंतु वेल्सच येईल याचं उत्तर कारण ग्राउंड वॉटरच्या बाबतीत विहीरच बरोबर आहे. त्यानंतर खालीपैकी कोणते कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते, येस खालीपैकी कोणते कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते, हे सर्वांनी लक्षात घ्या, दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके हां ओके, तर हे मी सांगत असताना तुम्ही यूट्यूबचं लेक्चर बघा, यूट्यूबच्या लेक्चरला सांगितलं एच म्हणजे हर्ट, येस कोणाकोणाला आठवते एच म्हणजे हर्ट, येस सांगा बरं. एच म्हणजे हर्ट मी कितीदा तरी सांगितलेलं आहे. ओके मग ह्याचं एच डी एल आलं पाहिजे, एल डी एल म्हणजे लो डेन्सिटी, व्ही एल डी एल म्हणजे व्हेरी लो डेन्सिटी, येस आणि व्ही एल डी एल आणि एच डी एल हे व्हेरी लो डेन्सिटीचं उदाहरण आहे आणि एच डी एल म्हणजे हाय डेन्सिटी. एच फॉर हर्ट, हर्टसाठी गुड असतं, येस हर्टसाठी गुड असतं, चांगलं असतं, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ओके दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट आता हां हा त्यामुळे होतो, येस सगळ्यात लक्षात घ्या, ए डी एचच्या कमतरतेमुळे होणाऱ्या रोगाला काय म्हणतात, डायबिटीज इन्सेपिडस, दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि डायबिटीज इन्सेपिडस झाला की होतं काय, पॉलियुरिया. बघा जावा लेक्चर चेक करा, ए डी एचच्या कमतरतेमुळं डायबिटीज इन्सेपिडस होतो असं सांगितलंय आणि तोच प्रश्न थोडासा घुमून फिरून विचारलाय, वेगळं काहीही नाहीये. आणि डायबिटीज मलेटस हा इन्सुलिन डेफिसियन्सी आहे, येस डायबिटीज मलेटस हा इन्सुलिन डेफिसियन्सी आहे. जर ए डी एच नावाच्या हार्मोनच्या डेफिसियन्सीमुळे होणार असेल तर तो डायबिटीज इन्सेपिडस आहे आणि त्यालाच पॉलियुरिया म्हणतात. परत एकदा जा लेक्चर बघा, येस ओके चला. नेक्स्ट खालीपैकी कोणती लस तोंडाद्वारे दिली जाते, परत एकदा जा लेक्चर चेक करा. मी सांगताना सांगितलं की बाबा पोलिओच्या दोन लस आहेत सध्या दिल्या जातात, एक आहे साल्कची लस आणि दुसरी आहे सॅबिनची लस. आपला मॅरेथॉन बॅचमध्ये जा किंवा कुठेही जाऊन चेक करा, मॅरेथॉन बॅचमध्ये कितीतरी विद्यार्थी आपले ॲड होते. साल्कला म्हणतात आय पी व्ही, येस इंजेक्शनल पोलिओ वॅक्सिन, आणि याला म्हणतात ओ पी व्ही ओरल पोलिओ वॅक्सिन. त्यामुळं सॅबिन याचं उत्तर आलं पाहिजे, येस दोन नंबर सॅबिनच उत्तर आलं पाहिजे, हे सर्वांनी लक्षात घ्या, दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. समजते का सर्वांना, येस कोणाला काही डाऊट आहे का त्याच्यामध्ये, एनी वन हॅव डाऊट. डिटेल एक्सप्लेनेशन, ह्याचं डिटेल एक्सप्लेनेशन, कट ऑफ, ह्या सगळ्या गोष्टी मला
आधी पेपर पूर्ण पाहावं लागेल, मला फक्त 86 क्वेश्चन सांगण्याचे आन्सर सांगण्याची घाई असते, येस, त्यामुळे मी ती घाई केली आणि तुमच्यापर्यंत 86 आन्सर्स दिले. फक्त जेवढे आन्सर दिले तेवढे परफेक्ट आहेत, कोणताही काही चेंज होणार नाही. जेवढे सांगितले तेवढे 15 पैकी 15 बरोबर आहेत, येस. त्यापैकी विहीर नावाचं जे ऑप्शन आहे तेच बघून घ्या जरा, बाकी ओके, नो प्रॉब्लेम. कट ऑफवर आपण येऊया, येस, 1 ते 2 दिवसात, म्हणजे 1 ते 2 दिवसात मी याचं व्यवस्थित ॲनालिसिस करतो, येस. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला विद्यार्थ्यांशी, काही माझे काही जवळचे विद्यार्थी त्यांच्याशी थोडी चर्चा करून काही गोष्टी करून ह्याच्यावर आपल्याला पूर्ण पेपर मला बघावं लागेल. मी फक्त सायन्स बघितलं आणि ओव्हरऑल मी सांगतो तुम्हाला सायन्स कसं होतं, सायन्स कसं होतं. मी तुम्हाला सांगितलं सायन्स हे माझ्या, आता मी शिकवतो म्हणून म्हणत नाही, आता सध्याच्या कॅटेगरीनुसार, सध्या ज्या पद्धतीनं मुलं अभ्यास करतायत, सध्या ज्या पद्धतीनं रिसोर्सेस अवेलेबल झालेत, याच्या आधी माझे यूट्यूबचे लेक्चर्स नव्हते, यूट्यूबच्या लेक्चरमुळे नक्कीच 2 ते 3 क्वेश्चन आज वाढतायत. म्हणजे आज 8 10वीचं पुस्तक, 8वीच्या पुस्तकाला 1 लाख व्ह्यूज आहेत. म्हणजे विचार करा, बसतात मुलं 2.5 लाख, 1 लाख विद्यार्थ्यांनी जर समजा ते लेक्चर बघितलं असेल, तर माझं मत आहे की सायन्सचे 2 ते 3 प्रश्न त्यांना ॲडव्हान्टेज भेटणारच आहे, 100% भेटणार आहे. त्यामुळं मी ह्याला इझीच म्हणेल, मीडियम म्हणण्याइतकी सुद्धा मी एवढी कष्ट घेणार नाही, हे सर्वांनी लक्षात घ्या. मीडियम म्हणण्यासारखे सुद्धा कष्ट घेणार नाही. माझं सायन्स आहे, मला सायन्स सोपं जातं म्हणून नाही, अजिबात नाही. ऑड क्वेश्चन्स होते 2, येस, ऑड क्वेश्चन्स होते 2, ते पण फेकण्यासारखे होते मित्रांनो, येस, ऑड क्वेश्चन होते 2, ते पण फेकण्यासारखेच होते, याच्यात काहीही नाही, येस, फेकण्यासारखे म्हणतो मी तुम्हाला. त्यामुळं असा नव्हता प्रश्न की बाबा 15 पैकी काय होतील, 15 पैकी 13 तर इझी होते बघा, 15 पैकी 13 इझी होते, समजते. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. चलो, हां, रिव्हिजन बॅचचा खूप फायदा झालाच पाहिजे, इथून पुढे पण झाला पाहिजे, येस, थँक्यू व्हेरी मच. आजचं मी घरून लेक्चर घेतले, म्हणजे पुण्यात नाही आहे, परंतु म्हटलं आज आन्सर सांगणं तरी गरजेचं आहे, त्यामुळे घरून लेक्चर घेतलं. तर आज आपण इथंच थांबूया, भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर सिरीजमध्ये, ज्यावेळेस आपले कट ऑफ आपल्याला मिळतील त्यावेळेस आपण भेटणार आहे, ओके. चलो, थँक्यू व्हेरी मच. टेम्परेचरचा क्वेश्चन बरोबर आहे, टेम्परेचरच्या क्वेश्चनवर काही डाऊट घेऊ नका, मी सांगितलेलं आन्सर बरोबर आहे, जेवढं माझं नॉलेज सांगतो मित्रांनो, येस. एखाद्या वेळेस माझं चुकू शकतं, मी काय 100% एकदम ओव्हर कॉन्फिडंट नाही अभिषेक, परंतु जेवढं आतापर्यंत जेवढं काही मला वाटतंय त्यानुसार असं वाटतं की टेम्परेचरचं मी दिलेलं आन्सर बरोबर आहे, येस, ओके, येस. चलो, आणि आपल्या पुस्तकामधून 13 प्रश्न आले, त्या 13 प्रश्नाची यादी मी पूर्णपणे देणार आहे, ओके. 13 प्रश्नाची यादी मी तुम्हाला देणार आहे, टेलिग्राम ग्रुपला आपल्या कनेक्ट राहा. थँक्यू व्हेरी मच. चला भेटूया आता, एन्जॉय करा, आजच्या दिवस एन्जॉय करा, उद्यापासून अभ्यास सुरू करता येईल. चलो, बाय बाय.